कालवण कसं करायचं मी दाखवते. हे बाजारातून 100 ग्रॅम बोंबील आणलेले आहेत. आता हे चिरून स्वच्छ निवडून पाण्यात घालायचं. आता ह्याच्यासाठी कालवण्यासाठी लागणारं साहित्य, एक कांदा चिरून ठेवलेला आहे, थोडं फोडणीसाठी जिरं, लाल तिखट आहे, हळद, गरम मसाला, एक टोमॅटो चिरून ठेवलेला आहे, मीठ, फोडणीसाठी तेल, थोडीशी कोथिंबीर. सगळं हिंची हे पहिला तोंड काढून घ्यायचे, हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं पांगणा. त्याच छोट 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 तुकडं करायचं असं. हे असं करायचं, हे पाण्यात टाकायचं. बोंबिले चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता याला भाजून घ्यायचं. हे बोंबिल सगळं भाजून पहिला घ्यायचं. बोंबील भाजून झालेला आहे, ते आपण काढून घेऊ. फोडणीसाठी आता 5 चमचे तेल घालायचं. आता कांदा भाजत आलाय. कांदा भाजलेला आहे. आता गरम मसाला 1 चमचा घालायचा, 1/2 चमचा हळद घालायची, लाल तिखट 1-2 चमच घालायचं, 1/2 चमच मीठ घालायचं. आता शिजायला पाणी होत आहे. एक 10 मिनिट शिजवून घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकायची. कालवण खाण्यासाठी तयार आहे.